नमस्कार माझं नाव अनिरुद्ध पिंपळखरे आणि या समजा यावर तुमचं स्वागत आहे या डायग्राममध्ये तुम्हाला अर्थ जी आहे ती सनच्या भोवती फिरण्याचं तिचं जे ऑर्बिट आहे ते आणि मून जेव्हा अर्थच्या भोवती फिरतो त्याचं जे ऑर्बिट आहे त्याचं तुम्हाला एक थ्री डायमेन्शनल दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे जे आहे हे अर्थचं ऑर्बिट आहे राईट इट टेक्स अराउंड वन इयर फॉर अर्थ टू रिव्हॉल्व अराऊंड सन राईट आता हे जे ब्ल्यू कलरमध्ये दाखवलेलं आहे ते मूनचं ऑर्बिट आहे आणि मून टेक्स अराउंड वन मंथ टू कम्प्लीट दिस ऑर्बिट अँड कम बॅक हियर एवढं रिव्हॉल्व होण्याकरता त्याला एक महिना अराऊंड लागतो पण ते करता करता तो स्वतःभोवती जे फिरतो त्यालासुद्धा तेवढाच वेळ लागतो ऑल राईट ओके आता गंमत अशी आहे की तुमच्या असं लक्षात येईल आता की सन अर्थ आणि अर्थ मून यांचं जे ऑर्बिट आहे ना ते एका प्लेनमध्ये नाही आहे एका प्लेनमध्ये नाही आहे तर मूनचं जे ऑर्बिट आहे ते थोडंसं तिरक आहे राईट त्यामुळे जेव्हा सूर्यप्रकाश इथे चंद्रावर पडतो राईट आणि तो इथे रिफ्लेक्ट होऊन आपल्याला जेव्हा अर्थवर दिसतो तेव्हा या लोकेशनला आपल्याला पूर्ण चंद्र दिसतो ज्याला आपण फुलमून असं म्हणतो किंवा पौर्णिमा असं म्हणतो राईट right? सो so, कम्प्लीट आपल्याला जो चंद्र दिसतो पण तुम्ही असा विचार करा की तो सेम चंद्र जर का इथे असता तर या अर्थची सावली त्याच्यावर पडली असती आणि आपल्याला तो फुलमून दिसला नसता राईट right? पण ॲक्च्युली असंसुद्धा लोकेशन जे आहे ते येतं कारण काय माहिती आहे का की हे जे चंद्राचं ऑर्बिट आहे ना ते फिक्स्ड नसतं काय होतं माहिती आहे का की हे ऑर्बिट थोडं थोडं टिल्ट होतं म्हणजे काय अगदी हळूहळू हळूहळू कधी हा पूर्ण याच्यातनं फिरतो तर काही काळानंतर हळूहळू शिफ्ट होतो म्हणजे अचानक नाही हां हळूहळू शिफ्ट होतं आणि त्याचा ऑर्बिट साधारणतः असं दिसतं नंतर पुन्हा असं दिसतं नंतर पुन्हा इट गोज बॅक लाईक दिस अँड देन गो गोज बॅक लाईक दिस आता जेव्हा चंद्र लेट्स लेट्स ओनली अशुम की आपण याच ऑर्बिटबद्दल बोलतो आहे जेव्हा चंद्र साधारणतः या लोकेशनला असेल तेव्हा सूर्याचा जो प्रकाश आहे तो जेव्हा चंद्रावर पडतो तेव्हा तुम्हाला पृथ्वीवरनं फुलमून दिसत नाही ऑल राईट फुलमून दिसत नाही तसंच जेव्हा तो या लोकेशनला येतो तेव्हा कसं होतं की त्याची जी पाठीमागची बाजू आहे त्याच्यावर पूर्ण सूर्यप्रकाश पडतो आणि आपल्या साईडची अर्थच्या साईडची जी साईड आहे त्या चंद्राच्या साईडला डार्क असतात राईट त्याला आपण न्यू मून किंवा अमावस्या असं म्हणतो की तेव्हा मात्र आपल्याला चंद्र जो आहे तो अजिबात दिसत नाही सो वी आर स्टील टॉकिंग अबाउट दिस ऑर्बिट ऑल राईट वी आर स्टील टॉकिंग अबाउट दिस ऑर्बिट की जेव्हा तो टिल्टेड आहे राईट आता गडबड काय होते बघा हां तुम्ही आता गडबड अशी होते की जेव्हा तो या ऑर्बिटमध्ये असतो त्याचं जे ऑर्बिट आहे ते या प्रकाराने म्हणजे अर्थचं ऑर्बिट आणि मूनचं ऑर्बिट हे एका प्लेनमध्ये असतात तेव्हा काय गडबड होते पहा तेव्हा असं होतं की जेव्हा चंद्र इथे असतो म्हणजे जेव्हा फुलमून असायला पाहिजे जो दिवस फुलमून किंवा पौर्णिमेचा आहे त्या दिवशी सनचे जे रेज आहेत ते अर्थमुळे ब्लॉक होतात ते डायरेक्टली मूनवर पडत नाहीत रा और इन अदरवर्ड्स अर्थची जी सावली आहे ती सावली इथे चंद्रावर पडते आणि त्याच्यामुळे ज्याला आपण चंद्रग्रहण असं म्हणतो ते चंद्रग्रहण होण्याची जी पोझिशन आहे ती म्हणजे ही पोझिशन आहे म्हणजे पौर्णिमा किंवा फुलमून असूनसुद्धा हां फुलमून असूनसुद्धा आपल्याला चंद्र दिसत नाही त्याला लुनार इक्लिप्स असं म्हणतात लुनार इक्लिप्स असं म्हणतात ऑल राईट सो वी आर गोईंग टू टॉक मोर अबाउट इट इन अवर नेक्स्ट व्हिडिओ पण त्याच्या आधी तुम्हाला अजून हीच डायग्राम जी आहे ना हीच डायग्राम थोडीशी वेगळ्या पद्धतीने दाखवतो पण त्याच्यामध्ये प्लीज ॲझ्युम की तो जो ऑर्बिट आहे ना तो ऑर्बिट थोडासा तिरक्या प्लेनमध्ये आहे नॉट इन द सेम प्लेन राईट इथे थोडंसं या व्ह्यूमध्ये तसं लक्षात येत नाही पण तेवढं युअर टू रिमेंबर दॅट नाव ना। या ओके okay. तर चंद्राच्या ज्या फेजेस आहेत वेगवेगळ्या त्या अशा आहेत जेव्हा आपल्या बाजूंनी प्रकाश काहीच दिसत नाही तेव्हा त्याला आपण न्यू मून असं म्हणतो मग इथे थोडासा दिसतो त्याला क्रिसेंट असं म्हणतो म्हणजे चंद्र कोर म्हणतात ना तशी दिसते मग एक कॉर्टर मग असं करत करत इथे फुल मून बट प्लीज नोट की इट इज नॉट इन द सेम ऑर्बिट जो आहे तो सेम प्लेनमध्ये नाही आहे तो साधारणतः असा तिरपा आहे या सो इन दॅट केस तुम्हाला फुलमून दिसेल मग हळूहळू करत चंद्र जो आहे तो कमी 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 होत तो पुन्हा आपल्याला अमावस्याच्या दिवशी दिसणार नाही ऑलराईट सो धिस इज हाऊ द होल थिंग वर्क्स आहे की नाही सो आपल्याला आता अमावस्या आणि पौर्णिमा हे कसे होतात हे आपल्याला इथे कळलेलं आहे प्लीज डोंट फर्गेट दिस फिगर ऑल राईट सो आय होप दिस व्हिडिओ वॉज फन फॉर यू यू लर्न समथिंग न्यू स्टे टून सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ थँक यू